सोमवारी ज्या आमोशा सूर्याला लागल्यानंतर सोमवती भरते आणि आज प्रचंड उत्साहात दिवाळीच्या सणामध्ये सुट्ट्यांमध्ये ही यात्रा भरते. प्रचंड उत्साहात भाविक आज खंडेरायाचं दर्शन घेत आहेत. अतिशय उत्साह या ठिकाणी दिसतोय कारण सुट्ट्या आहेत, मुलांना घेऊन सहकुटुंब सहपरिवार या दर्शनासाठी लोकं आले आहेत. आणि आपण बघतो की हा सोहळा यावेळेस थोडासा वेगळा आहे कारण मागच्या वेळेस थोडीशी एक घटना घडल्यामुळे आम्ही प्रत्येक खांदेकरी मानकऱ्याला देव मार्तंड देव संस्थानतर्फे आम्ही सर्व विश्वस्तांनी मिळून टी शर्ट वाटप केले आहेत की जेणेकरून खांदेकरी कोण याचं गेसिंग हे पोलीस प्रशासनाला, महसूल प्रशासनाला व इतर जे शासकीय प्रशासकीय काम करतात की जे पालखी सोहळा व्यवस्थित पार पडावा त्यांना ते कळावं म्हणून आम्ही थोडंसं ड्रेस कोड यावेळेस उपलब्ध करून दिलेलं आहे. आता थोड्याशा अडचणी झाल्या परंतु सोहळा उत्तम आणि सर्वोत्तम होण्यासाठी आणि सर्व भाविक भक्तांना खंडेरायाचं दर्शन होण्यासाठी आम्ही थोडंसं टी शर्टची यावेळेस व्यवस्था केली आहे. अन्नदानाची देवस्थानतर्फे व्यवस्था केली आहे. रंभाई तीर्थाची तर व्यवस्था केली आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी भाविकांना गरज लागेल त्या त्या ठिकाणी मार्तंड देवसंस्थानतर्फे सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत. पालखी दुपारी किती वाजता गडावरती पोहोचली जाते? पालखी 3 वाजता जानुबाई मंदिरामध्ये पोहोचेल व त्या ठिकाणी स्थिरावेल व रात्री 8 वाजता त्या ठिकाणी पालखी हालेल व 9:30-10 दरम्यान पालखी वरती येईल. रोजमारा वाटप केल्यानंतर हा सोहळा आजचा संपेल. तुमचा जय मल्हार सर्वांना, दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. आज सोमवती अमावस्येनिमित्त श्री खंडोबा रायाच्या पालखीचा सोहळा सुरू झालेला आहे. पालखीचं प्रस्थान ठीक 7:30 झालेलं आहे. ही पालखी सोहळा आता इथून पुढे करा नदीच्या ठिकाणी जाईल. तिथं पालखीला स्नान होईल, पालखीच्या देवांचं स्नान होईल. तिथून त्यानंतर पालखी सोहळा पुन्हा एकदा इथं मंदिराकडे येईल. संध्याकाळी ठीक 9 वाजेपर्यंत पालखी इथं पोहोचेल आणि त्यानंतर हा कार्यक्रम समाप्त होईल.